राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वडगाव येथे नळपाणी पुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत आढावा बैठक मौजे वडगाव तालुका हातकलंगले येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच काशिनाथ कांबळे हे होते तर हातकलंगले कनिष्ठ अभियंता ए एम शेळके ग्रामीण पाणीपुरवठा उपाभियंता एस बी कुलकर्णी ठेकेदार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ठेकेदाराने काम पूर्ण करून देण्याची वडगाव तालुका हातकणंगले येथील जलजीवन योजनेचं काम गेली तीन वर्ष रखडलं असून हे काम जवळपास एक कोटींचं असून या कामाबाबत शासकीय अधिकाऱ्यांना वारंवार ग्रामपंचायतीकडून विचारणा करण्यात येत होती पण अधिकाऱ्यांकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याने तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष महेंद्र कांबरे यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे जलजीवन योजनेचं काम, जल काम तात्काळ सुरू करा अन्यथा आपण आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हालचाल करत मौजे वडगा गावास भेट देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीस तंटामुक्त समिती अध्यक्ष महेंद्र कांबरे आघाडी प्रमुख मानसिंग राजपूत संतोष लोंढे पोलीस पाटील अमीर हजारी ज्ञानेश्वर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी मौजेवडगावहून कुबेर हंकारे